सर्व जनहिताय अशा प्रकारचं बजेट जे पुढच्या 25 वर्षाचा विचार केला. अमृत काळात ज्यावेळेस भारत शताब्दी साजरी करेल स्वातंत्र्याची, त्यावेळेसचा भारत कसा असेल, त्याचे वेगवेगळे टप्पे काय आहेत, याचा विचार करून हा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलाय. आणि म्हणून नवभारताचा अर्थसंकल्प दिल्याबद्दल मी माननीय मोदीजींचं आणि माननीय निर्मलाजींचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो.